सर्वप्रथम दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं मनःपूत स्वागत. आपण कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करणार आहोत. आपण हे सगळे म्हणू शकता, इकडनं आमचे सगळे कलाकार म्हणतील, आपण हे साथ देऊ शकता. अरे खुर्च्या खुर्च्या ना, खुर्च्या तर मरण आहे. एक लाईन आणलं, एक लाईन लाईन पूर्ण आणा. हॅलो. गेले 2 वर्ष ज्याने आपल्याला छळलेला आहे तो कोविड किंवा कोरोना, त्यामुळे ब्रह्मांड तलावरचे पण बरेच लोक आम्ही गमावलेले आहेत. आणि नेहमी दिसणारी माणसं अशी अचानक आपल्या आयुष्यातून निघून जातात, त्याचं इतकं दुःख होतं. आपण काही करू तर शकत नाही, पण निदान मला वाटतं त्यांच्यासाठी आपण 1 मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली अर्पण करूया. सगळ्यांनी शांतपणे 1 मिनिट उभं राहायचं. धन्यवाद. एक मिनिट थोडं जा काका, जरा साईड थोडं साईड द्या सगळं. सत्कार झाला नाही आमच्या. नमस्कार. आपण ज्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहात तो आपण आता कार्यक्रम सुरू करत आहोत. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक तर्फे संगीत संस्थेतर्फे आयोजित आणि आमच्या श्री संगीतायन संगीतायन द कॅरिओके हब प्रस्तुत आपण जीवन गाणी हा कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत.
कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीला वंदन करून त्याच्या चरणी आशीर्वाद मागून सुरुवात होते. आपण हे तशीच करतो, मग आपण मुख्य कार्यक्रमाकडे जाऊ. माणसांच्या तुलनेत टाळ्या ऐकवायला नाहीत, क्या बात आहे. मी दोन्हीकडनं कॉमन आहे, संगीतायांमधून पण आणि ज्येष्ठ ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक, त्यामुळे ह्यांच्याकडून मी गॅरंटी देते की आमचे कलाकार उत्कृष्ट गाणार आहेत.
माझ्या माहेरच्या माणसाने त्यांना तेवढी दाद दिली पाहिजे, ते कशी देतात ते आता तुमच्यावरून त्याच स्पीड. नको सुस्तवायचं नाही आहे, आता आम्ही तुम्हाला जागा करतो ना गाण्यातनं. आमचा विषय आहे जीवन गाणे. जीवन गाणे म्हणजे अशा अर्थी आहे की आपल्याला जीवनामध्ये गाणं वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत असतं आणि गाण्याशिवाय कोणाचं जीवन नसतं, आणि जीवन हेच आपलं गाणं आहे. म्हणजे आपल्याला जे काही जीवन मिळालेलं आहे त्याचं आपण गाणं कसं करत जातो असाही एक आपण अर्थ घेऊ शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला गाणं कुठे भेटत असेल, अगदी सुरुवातीला कोणी सांगू शकेल? करेक्ट, म्हणजे गर्भात, अगदी बरोबर आहे. तेच गाणं गर्भात जेव्हा आपण बालक जन्माला येतं तेव्हा त्याची आई त्याला काय गाते? अंगाई. मग आपण त्याच ह्याने सुरुवात करूया. पहिलं आपण प्रत्येकाने, माझ्या सकट प्रत्येकाने आपल्या आईची अंगाई गाऊनच आपण मोठे झालेलो आहोत. मग त्या माऊलीची अंगाई ऐकायलाच नको का? आपल्यासमोर सादर करत आहेत अंगाई. Thank you.
आणि संप पुकारले. वा वा वा, वन्स मोर सांगितलं पण टाळ्या वाजून तरी तुम्ही म्हणू शकता ना, हे त्याच्यातलं वन्स मोर समजून मी. बघा मला दाखवायचं आमचे ब्रह्मांडाचे लोक दर्दी आहेत, ते सिद्ध करा. छान झाली ना, थँक्यू वहिनी. तेच मला म्हणायचं की सगळेजण गेले ना आपल्या बालपणामध्ये. खरं सांगू का, आमची जी गायिका मी ओळख नंतर करून देईन, तुझी परवानगी असेल तर किस्सा सांगते तुला, की तिला असं वाटलं की कार्यक्रमाची सुरुवात ताई अंगाई गीताने. तिला वाटलं अगं दिपाळी म्हणजे दिवाळी असा म्हणजे पाठ किंवा सांज कार्यक्रम आहे तर कशी करायची. मी तिला म्हटलं आपण जीवन गाणे हा विषय घेतो आणि अंगाई नसेल तर मग सुरुवात कशी. तू म्हटलं बघ आज तुझ्या गाण्याला काय त्याचं दाद मिळते मिळाली तशी जिंकलंस. ओके, थोडे मोठे होतो आपण तिथे आपल्याला गाणं भेटतं, इथे म्हणते करंड्याची भेट होते, नाही तर गाणं मिळतं म्हणायचं नाही. इथे तशी साजेशी गाणी आपल्याला भेटतात. कधी चॉकलेटचा बंगला आवडतो, कधी आपल्याला शाळेभोवती तळेसातून सुट्टी मिळेल का वाटतं, तर कधी कधी मोराचं नाचणंही आपल्याला आवडतं. तर हेच गीत आपण पुढचं आपण ऐकणार आहोत. गदिमा पुलं आणि आशाताई या दिग्गज त्रयींचं गीत आहे. मला टाळ्या वाजू शकता तुम्हाला तालावर असं ना आधी नाही कोणाला नाचावं असं वाटलं तर नाचू शकता, फक्त मास्क बहनके. नाना म्हणतात आहे आहे आता वाजू.
धन्यवाद। दुसरं घेऊ ना पुढे। थँक्यू थँक्यू। लावा आवाज लागत नाही माझे, मी पडपड करून बोल गाते म्हणून। विद्यार्थ्यांनी मस्त नाच करत होते, पण इथे येऊन गेला असतं सगळ्यांना बघायला मिळालं असतं। मोर आता मोर मोर नको, आता दुसरं नो मोर नाव। ओके, याच्या पुढचं वय शाळेचं वय। शाळा म्हणजे शिस्त, धमाल असतेच, मजा असते, मस्ती असते, पण शिस्त असते। आणि शिस्त म्हटली आणि शाळा म्हटली की पहिलं डोळ्यासमोर काय येतं, तर प्रार्थना। तर अशीच एक नितांत सुंदर प्रार्थना आपल्यासमोर सादर होत आहे, हमको मन की शक्ती देना। हॅलो, मन की शक्ति देना, मन
गाण्याचं सिलेक्शन कशी आहे? व्हेरी गुड. याचं सगळं श्रेय आमच्या गुरुवर्या शोभा केळकर, ज्या आज आमच्याबरोबर आज नाही आहेत इथे, त्या बाहेर गावी गेलेले, पण संकल्पना सगळी त्यांची आहे. आणि आज आपण हा कार्यक्रम करू शकतो तिथे, मला त्या सगळ्यांचे परत परत आभार मानायचे. ते म्हणजे ज्यांचं नेहमी सहकार्य असतं असे सगळेच लोक, त्यातले कार्यसम्राट नगरसेवक कृष्णा पाटील आणि सौ नंदा पाटील, म्हणजे नाना सांगत होते गोकुळचे नंदा कृष्ण, त्याच्यानंतर नगरसेवक माननीय मिलिंद पाटणकर, सौ दीपा गावण आलेत का त्या? ओके, तुम्ही त्यांना कन्वे करू शकता. आणि त्याचप्रमाणे माजी महापौर आणि आत्ताचे नगरसेवक श्री अशोक राऊळ साहेब यांचंच आपल्याला नेहमीच सहकार्य असतं. हे उल्लेख करायचं कारण असे, आज आपण कार्यक्रम खरोखर या सगळ्यांमुळेच करू शकतो. एक वेळा असा शॉक होता की आपण कार्यक्रम करू की नाही, पण आज परमेश्वराच्या कृपेने आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण कार्यक्रम करत आहोत. तर आता आपण शाळेतल्या वयातनं थोडे मोठे होतो, शिकून बाहेर पडतो, मग कॉलेजला जातो ना, असं मला वाटलं जाता की नाही की गेलात की नाही बाबा. तर मग आपल्याला ते शाळेतली शिस्त वगैरे ती थोडी ठीक आहे तिथपर्यंत, मग थोड्यातून फ्री होतो थोडे, म्हणजे कॉलेजमध्ये बंक करायची मुभा असते, शाळेत नसते, थोडंसं फ्रीडम असतं. आणि मग आपण थोड्यासं असं मग काय असतं की आपल्याला मजा असते, आपलं 16वा वर्ष लागलेलं असतं, आईच्या पोटात गोळा वाजतं, कारण तर आईला याची मी म्हणते भीती असते, कारण 16वा वर्ष धोक्याचं. आता ही लावणी आपल्यासमोर सादर होणार आहे. लावणीला जसा प्रतिसाद असायला हवा तसा तुम्ही द्या. विद्यार्थी डान्स करायचा असेल तर येऊ शकता. मीना, कल्पना, संपदा, मी नावं घेतली, ज्यांना डान्स करायचं त्यांनी गाऊ शकता. आपल्यासमोर लावणी सादर होते.
समोर जोरात सांगा मती घेणार मजा आली नाही तुम्हाला? आता मी कलाकारांची ओळख करून देऊ का? तत्पूर्वी दोन व्यक्तींचं म्हणजे मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. माजी पोलीस आयुक्त श्रीयुत माळदे साहेब आणि कार्यकर्ते राजेंद्र महाडिक आपल्यात आलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. या सगळ्यांमुळे आपण परत परत सांगते, ह्या सगळ्यांमुळे आपण कार्यक्रम करतो आणि इतक्या छान छान गाण्यांचा आपण आस्वाद घेऊ शकतो. पहा, गाणं कुठलंही असो आपल्याला ते वेगवेगळ्या टप्प्यात भेटतं आणि ते आज लावणी पण तितकीच सगळ्यांना आवडते. तर आता तुम्हाला कलाकारांची ओळख आत्ता पहिली इच्छापासून सुरुवात करते. मला इथे माझ्या आजच्या शोभा खेळकर ज्यांनी हा कार्यक्रम सेट केला त्यांचं मला खूप कौतुक वाटलं की त्या तर नव्हत्या, त्या असत्या तर त्यांच्या हे गाणं त्यांचंच असतं. मग त्या हे गाणं तर घ्यायचं, म्हणजे कोणाला घ्यायचं? त्यांनी हिचं नाव सुचवलं. म्हणजे गुरुला किती जाण असते की आपला कुठला शिष्य काय गाऊ शकते, म्हणून आमच्या गुरुसाठी आपण एक आमच्या एकच अगदी दोन ओळीत पा हे सांगते. आमच्या संगीत आय एम द कॅरिओके हब हा मी गेले दोन वर्षापासून त्याचं रेग्युलर मंथली कार्यक्रम करतो. आता सध्या आम्ही ऑनलाईन करतो. जवळजवळ आम्ही 30 कार्यक्रम जवळजवळ केलेले आहेत आणि वेगवेगळे विषय करतो वेगवेगळे आणि त्याच्यावर त्या थीमप्रमाणे आम्ही थीमप्रमाणे कार्यक्रम करतो. असे आमचे बरेच कार्यक्रम तयार आहेत. आजची थीममुळे तुम्हाला कळत असेलच. आता मी कलाकारांची ओळख करून देते. आत्ता जी लावणीला तुम्ही मनसमोर दिलं ती संगीता जोशी. जिने अंगाई आणि हमको मन की दोन्ही गाणं तितक्याच ताकदीने गायली ती मंजुषा आपटे. त्यांची गाणी अजून बाकी आहेत तरी त्यांची ओळख तर करून देतेच नाही, राहून जायला नको. मानसी सरदेशमुख, डॉक्टर संतोष सावंत. मी नेहमी म्हणते डॉक्टर म्हणून तर त्यांना लस सापडली, तर गाण्यात पण तुम्हाला ऐकायला मिळेल लस. मी आधी कशाला सांगू, तुम्ही बघा अनुभवा. आणि एक नावं पण किती छान आहेत, तो संतोष, संतोष देणारी संगीता, ती संगीतांशी आणि संगीत दोघांची नातं जोडून आहे. मंजुषा, मंजुषाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, तिच्या पेटीमध्ये काय काय बघा, गळ्यात पेटी आहे. त्याच्यानंतर या बाजूला बसलेली कोणत असं एक छान नाव, पूजा वणकर. सगळ्यांची गाणी ऐकल्यावर तुम्ही तेव्हा तेव्हा नक्कीच दाद द्याल. आता मी फक्त ओळख करून देते, आता तोंड ओळख मग गाण्यातून ओळखेल. त्याच्यानंतर मुग्धा बापट, मागे बसलेले महेशजी गुप्ते आणि आमच्या सगळ्यात तरुण विकास देशपांडे. माझी ओळख गरज नाही आहे ना? ओके. 16 वर्ष झालं, आता थोडंसं आपल्याला पुढे पुढे जातो तसं आपल्याला अजून थोडंसं फ्रीडम हवं असतं, बंधन नको असतं, मस्त असं आकाशात झेप घ्यावीसं वाटतं, उडत राहावं असं वाटतं, कोणाची बंधन नको. म्हणजे जरी म्हटलं कुठल्याही प्रकारचा पिंजरा नको, मग तो सोन्याचा असला तरी नको सोडी सोन्याचा पिंजरा. हॅलो
अजरामर गीत आकाशात उडायचे स्वातंत्र्य हवे बंधन नको तरी पण कोणाच्या प्रेमात पडून ते बंधन मात्र हवे मोह मोह के धागे हवे पुढचं गीत मी कमीत कमी मध्ये बोलते कारण मग तुम्हाला गाण्यांचा आस्वाद भरपूर गाणं आपल्याला बरेच मध्ये मध्ये काय काय बोलायला लागते ते आता सगळ्यांची ओळख करून दिलेलेच आहे तर आपल्यासमोर हे गीत सादर करत आहे मानसी सरदेशमुख मग अशी मी सांगितलं तिच्या नावात आधी ओळख करून दिली आता तिच्या गाण्यातून तिची ओळख Thank you.
कसं वाटलं? असं वाटलं होतं की ह्या गाण्यांमध्ये हे सगळ्यांना इथे ज्येष्ठ नागरिक आहे असं कोणतरी शंका काढली की बाबा हे नाव मी सांगितलं नाना तर 16 वर्षाचे आहेत. नानाने ऐकलं नाना आणि त्याच्यापेक्षा बाकीचे सगळे लहान. हां नाना 16 वर्षाचे बरोबर बोललीस. तर आता हा ब्रह्मांडावर जे जे काही उपक्रम होतात त्याबद्दल चार शब्द सांगण्यासाठी मी सुशील भाऊंना आमंत्रित करते. त्यांनी थोडक्यात अगदी थोडक्यात आपल्या ब्रह्मांडाच्या उपक्रमांची माहिती द्यावी. सुशील भाऊ धावत या. कोण म्हणाले आताच म्हणाले 16 वर्षाचे सगळे नानाच. फक्त चार शब्द. मला माहिती आहे गाणं आणि तुम्ही याच्यामध्ये माझा अडथळा नको म्हणून फक्त चार शब्द. ही एक संध्याकाळ आहे आणि जमलेले सगळे हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आयुष्याची संध्याकाळ वगैरे असं इतका नकारात्मक शब्द आपण वापरूया नको. पण ही जी सगळी माणसं ही इथे सकारात्मक करण्यासाठी सकाळी जमतात संध्याकाळी जमतात ह्या सगळ्यांचे काही उपक्रम आहेत ते इथे सांगावेत अशी मला एक विनंती केली म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. ब्रह्मांडा ज्येष्ठ नागरिक संस्था ही एक संस्था इथे सतत कार्यरत असते. ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते हाताळत असते. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या भावभावना आहेत जे काही कलागुण आहेत त्याच्यासाठी एक मंच उपलब्ध करून देत असते आणि त्यासाठी 1 मे रोजी इथे मोठा ब्रह्मांडा महोत्सव साजरा होतो. आणि या ब्रह्मांडा महोत्सव हा ब्रह्मांडा महोत्सव 4 ते 5 दिवस चालतो. ठाणे खरं तर तलावांचं शहर आहे पण बाकीच्या कोणत्याही तलावाच्या काठी असा ब्रह्मांडा महोत्सव आयोजित केला जात नसेल इतका मोठा भव्य ब्रह्मांडा महोत्सव इथे साजरा होतो. 1 मे रोजी नंतर सत्यनारायणाची महापूजा होते. त्यात हे जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सगळ्या कलागुणांना वाव दिला जातो. शुभांगीताई ह्या त्याच्या साक्षीदार आहेत आणि त्या कलाकारही आहेत. जोरदार जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी की आज त्यांचं अत्यंत रसाळ निवेदन हे त्या इतक्या छान निवेदिका आहेत हे कधी दिसून येत नाही. पण त्या ज्यावेळेस हा माईक हातात घेतात त्यावेळेस कुठेही न अडखळता जे अस्खलित बोलतात त्यातला त्यांचा जो कलागुण आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. माझ्या या सगळ्या भगिनींना नम्र विनंती आहे की त्यांनी जरा इथे कान देऊन ऐकावा. या ब्रह्मांडा ज्येष्ठ नागरिक संस्थेने काय काम केलं असेल गेल्या काही कालावधीत तर त्यात एक महत्त्वाचं काम ज्याची इथे सगळ्यांनी नोंद घेणं आवश्यक आहे ते असं की तळोजा इथे लेप्रसी आणि अनाथाश्रमासाठी त्यांनी एक भेट दिली होती आणि तिकडे त्यांनी त्या सगळ्या अनाथाश्रमातल्या वृद्धाश्रमातल्या सगळ्या नागरिकांना त्यांनी काही पॅकेज दिलं होतं जे त्यांच्या खिशातलं होतं. एक लक्षात घ्या की ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे काही कार्यालयीन दिवस त्यांच्या कामकाजाचे दिवस सरले की नंतर काही करण्यासारखं त्यांच्याकडे नसतं असं जरी म्हटलं जात असलं तरी ही माणसं दुसऱ्या माणसाच्या कशी कामी येतात त्याचा हा अतिशय जीता जागता पुरावा आहे ब्रह्मांडा ज्येष्ठ नागरिक संस्थेचा. त्याचप्रमाणे इथे ह्या मैदानात योगा क्लासेस असतात. हास्य क्लब असतो आणि दिनिराळे उपक्रम असतात. वर्षाखेर होते त्या दिवशी एखादा उपक्रम असतो. नववर्ष असतो तेव्हा नववर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम केला जातो. एकूणात हे सगळे ज्येष्ठ नागरिक हे जरी वयाने ज्येष्ठ असले तरी मनाने तरुण आहेत याचा हा साक्षात्कार आहे. हे सर्व तुम्हाला कळावं म्हणून मी तुमच्यासाठी होतो. आता आपण गाण्याच्या मैफिलीसाठी परत एकदा सज्ज होऊया. धन्यवाद. धन्यवाद सुशील भाऊ. नेमकं तुम्ही बरोबर बोलणार माहिती होतं म्हणून योग्य व्यक्तीच्या हातात माईक सोपवायची जबाबदारी नानाने संपदाकडे दिली.
आधीच पाठ थोपटली मी तुझी, संपदा मी आधीच म्हणाले. ओके, आपण मला वाटतं मोह मोठे धागे होतो ना आधीच, त्या धाग्यातनं बाहेर पडून आता काही काय आपल्या जोडीदाराबद्दल काय काय मनात चित्र रंगवली जातात. काय गाणं असू शकतं जोडीदाराबद्दलचं चित्र? ओके, चला क्लू देते. पुरुषाचं गाणं आहे. ॲक्च्युली दॅट्स नाही सर, आधीच्या गायिका होती मानसी, तिच्याशी पुन्हा रिलेटेड असा शब्द आहे तो. मानसीचा चित्रकार होतो आपल्यासमोर गात आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर सावंत. संध्या रजनी होता नक्ष
टाळ्या वाजवल्या ना बरोबर गाण्याला. ओके, मोहाच्या धाग्यातून प्रेम विणलं जातं आणि मग ते धागे घट्ट करण्याची म्हणजे बंधन घालायची वेळ येते, म्हणजे बोल्यावर चढायची वेळ येते. आपण सगळ्याच्यातून गेलेलंच आहोत. आणि मग ही लाडकी लेख सासरला जायला निघते तेव्हा तिच्या मनात काय बरं विचारत असतील ऐकूया. लेख लाडकी या घरची गात आहे मुग्धा बापट. लेख लाडकी या घरची
शुभांगी पुढच्या गाण्यापूर्वी आपल्या इथे आंबे गोसाळे तलाव अध्यक्ष नाईक साहेब आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. तसेच ॲडव्होकेट तरुण शिंदे आलेले आहेत आणि मॅडम सिन्हाही आलेले आहेत, आपण सगळ्यांनी स्वागत करूया. आता लाडकी लेख सासरला चालली, तिची पाठवणी करायला हवी नाही का? पाठवणी करताना जनरली सगळे घरचे काय सांगतात की तुझी सासू आहे तू ती बरोबर आहे, दिलावरी तू सुखी राहा, सासूला आई समज, नंडेला मग बहीण समज, आता तीच तुझी माणसं आहेत. यापुढचं गीत आपल्यासमोर जे सादर होणार आहे ना, त्याच्यामध्ये दुर्दम्य असा आशावाद आहे की मुलीला अतिशय उत्कृष्ट असं सासर मिळणार आहे. सगळी माणसं तिला सासर माहेरसारखं मिळणार आणि लणन बहिणीसारखी, असा प्रकारचं एक छान लोकगीत आपल्यासमोर सादर करीत आहे. ह्याच्यापूर्वी जे आता एक मला किस्सा आठवला फक्त की लेकर लाडकी या घरची हे गाणं म्हणताना माझी आई कधी म्हणाली तर ते असं ना की होणार असून मी त्या घरची, तिला वाटायचं पाप करतो आपण, मी ऑलरेडी सून झालेली आहे म्हणजे इतकी पापविरू होती की म्हणायची नाही नाही होणार असून मी नेहमी झाले असून आहे. म्हटलं अगं आई असं मीटरमध्ये बसत नसतं, किती म्हणजे भोळे विचार असतात. मला एक जस्ट तिथे बसल्याला आठवला हा किस्सा. तर यापुढचं गीत आपण ताल धरावासा वाटला तर हे वाटणारच गीत आहे आणि सगळ्यांनी त्याच्यावर ताल धरून टाळ्या डान्स जे करावं असं वाटतं ते करायचं. गाडी चाललंय गो, ये का म्हणजे गाडी चाललंय गो.
काहीच नाही, मध्ये चुकलं तर क्षमा करा, ओके, परमिशन ग्रांटेड चुकण्यासाठी, ओके. सांभाळून घेतलं, सुरुवातीला काहीतरी चुकलं माझं, आता लगीन झालं, पाठवणी झाली, आता काय मधुचंद्र मग ह्या दिवसामध्ये चिंचेचं झाड काय वाटत, काय चिंचेचं झाड कसं वाटत, अगं कसं वाटत, चिनार वृक्षापरी आणि ती आपल्याला दिसशी तू. गाण्याच्या आधीच फटाके, ओके, आपल्यासमोर हे गीत सादर करत आहेत महेश गुप्ते. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षाभरी, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षाभरी, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. निळसर पाणी जन्मचे झुळझुळे, हे कवत नवे गे पिवळे केशरमय, ती किमया केवळ घडते प्रीतीमुळे. उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड रुसलीस तुका का जवळ ये ना जरा, का गीत गुणगुणा माझ्या चित पाखरा, नखराचा मोहना. किती मारू मी म्हणू तुझ्यावर, किती
शायरी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचे चे चंद्राची रात करूं साजिरी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचे चे झाड दिसे मज चिनार वृक्षा भरी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंचे चे मजा आली ना yes. ही सगळी गाणी सगळ्यांच्याच ओळखीचे परत मी तेच म्हणेन हे चिंचेचे झाड बरेच लोक गेले असतील नॉस्टॅल्जिक झाले असतील परत आता याच्यानंतर असे पुढची गाणे म्हणजे डोहाळ्या जेवणाची किंवा कोणीतरी येणार ग किंवा माझ्या दोघांचे आणि अशा प्रकारचे यायचे आहेत पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही त्यामुळे जस्ट उल्लेख केला मी दोनथ्या गाण्याचं आणि आता याच्यानंतर जे गीत आहे की हा टप्पा म्हणजे लग्न होऊन काही वर्ष लोटलेले असतात आणि जीवनातली सच्चाई जाणवायला लागलेली असते माणूस थोडंसं स्थिर स्थावर होत असतो त्याला पहिल्यांदा जे प्रेम आणि जो चंद्र तारे पण तोडून आणणार असतो तो घरातला कप पण उचलत नाही अशी अवस्था असते आणि सुरुवातीला असं जेव्हा छान छान एकमेकाला भेटल्यानंतर तू छान मी छान आणि मग सगळे ते दिवस सरलेले असतात आणि मग सुरुवातीला असं माहीत नसतं की भांडणं बिणणं मग आयुष्यभर आधी ती जगाची याच्यासाठी जगाशी भांडणारी ती आता याच्याशीच भांडण असते त्याचंही काय वेगळं नसतो त्याचंही तेच असतं तर अशा प्रकारचं म्हणजे जीवन हे काय आहे की बाबा हीच जीवनाची सच्चाई आहे हे जीवन आहे इस जीवन की यही रीत है आपल्या समोर सादर करत आहेत डॉक्टर संतोष सावंत हॅलो जीवन है इस जीवन में
डॉक्टरांनी तो आ केलानच की छान असं ते स्वर लागतं त्यांच्या कानाला. बालपण झालं, कुमारवय झालं, तारुण्य झालं, प्रौढत्व करत करत ज्येष्ठापर्यंत आपण येऊन पोचलोत. या टप्प्यावर सगळ्यांनी अनेक हिवाळे पावसाळे सगळे पाहिले आणि हल्ली तर पावसाळे जास्तीच बघायला मिळतात. म्हणजे असं फक्त ज्येष्ठच नाही म्हणू शकत मी, अनेक पावसाळे पाहिले. हल्ली जे तरुण मुलंही म्हणू शकतात कारण कायम पाऊसच जास्ती आले. चढ उतार पाहिलेले असतात, अनुभव संपन्नता येते. मग कधी कधी शरीर आणि मन यांचा ताळमेळ जमत नाही, म्हणजे कधी मनाची उभारी किंवा शरीर साथ देत नाही. बहिणीने एकदम पटलं. किंवा कधी शरीराने हा चांगलं असतो पण मनाची मरगळ असते. मग हे असं सांभाळत सांभाळतच सगळं करायचं असतं आणि मग अशी वेळ येते की आता काहीच नको. आणि मग भारत आंब्यांनी अतिशय उत्कृष्ट गीत लिहून ठेवलेलं आहे, मधुमागसी माझ्या सख्या परी मधुघटची रिकामे पडती घरी. अतिशय उत्कृष्ट गोड अशा आवाजाची पूजा जिच्या गाण्याची आपण अजूनपर्यंत झलक पाहिलेली नव्हती, ती एका गाण्यातच सगळं काही दाखवून दिली तुम्हाला. सख्या परी मधुघटची
वा वा काय सुंदर गीत सुंदर कसे वाटले पूजाचं गाणं जोरात टाळ्या पडतात आम्हाला कळेल ना संगीता तुला परत एकदा लावणी म्हणायला लागणार आहे तू तयार राहा मला कधी सांगते ते मी सांगते तुला आता आपली शेवटची दोन गाणी राहिलेली आहेत आपण आपल्या गाण्याची थीम असं आहे जीवन गाणे तर जीवन जर गाणं असेल तर ते गातच राहायला हवं याच टायटल्स ते टायटल सॉंग आपण देतात त्यापुढे जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे शेवटचं आमच्या थीमप्रमाणे शेवटचं आहे मग लावणी जेव्हा सांगायची ते आपण करू सादर तेव्हा परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीतला आनंद इतकं छान जीवन दिले त्याचा आनंद अनेक अनेक गोष्टीतला आनंद कार्यक्रम केल्याचा आनंद तो आज खरोखर करायला मिळाला हा महा आनंद कारण आम्हाला परत मी सांगते ही आम्हाला शंका होती हा कार्यक्रम मिळतो की नाही करायलाच म्हणजे आमचा खरोखर विरस झाला असता आणि त्यामुळे असा सगळा आनंद त्याच आनंदाचे रोही आनंद तरंग ह्या गाण्याने आपण कार्यक्रमाचा शेवट करत आहोत ने
आपल्याला ब्रह्माणा ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आणि बऱ्याच लोकांतर्फे अभिप्राय असा मिळालेला आहे की जीवनातली ही घडी अशीच राहू दे, आपल्यासाठीच टाळ्या. मला वाटतं आमचा कार्यक्रम सगळ्यांना मनापासून आवड, मी प्रॉमिस केल्याप्रमाणे मग आमचे कलाकार छान गाणं सांगितलं होतं गायले. आणि दुसरं मी ह्या बाजूने प्रॉमिस केलं होतं की आमचे प्रेक्षक दाद देणार, तीही दिलेली आहेत. आता दोघांसाठी एकदम टाळ्या वाजवून टाका. दरवर्षी क्या बात आहे, आमच्या गुरूंपर्यंत हा निरोप पोचवते. आणि आज नानांनी सांगितल्याप्रमाणे ठसकेबाज लावणी, खरं तर आनंदाचे डोळे आनंद तरंग, हरकत नाही. 16 वरीचा धोक्याचा मगाशी नाना मी तुम्हाला उद्देशून म्हणाले होते, तुम्ही नव्हतात. कदाचित परमेश्वराची इच्छा होती की हा माझा डायलॉग तुमच्यापर्यंत परत पोचावा. 16 वरीचा मी म्हटलं ज्येष्ठ काय, नाना आमच्या 16 वर्षाचे. गात आहे संगीता जोशी, तिला तुम्ही शेअर करायचे. कोणाला इथे डान्स करावासं वाटलं तर जरूर करायचं. नाना Thank you.